आणि आता बातमी आहे कोकण रेल्वे संदर्भातली. कोकण रेल्वेमधील सिग्नल यंत्रणेतला बिघाड दुरुस्त करण्यामध्ये यश आलं. आता कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झालेत. 2 दिवसांपूर्वी मालगाडी घसरल्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वे ताळ्यावर येते न येते तो सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला, त्यामुळे अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडल्या. आज रवाना होणाऱ्या दिवा सावंतवाडी पॅसेंजर, सावंतवाडी मडगाव पॅसेंजर, मडगाव सावंतवाडी पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्या 8 ते 9 तास उशिरानं धावत असल्यामुळे कोकणवासियांचे अतोनात हाल आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.